नमस्कार, मी योगिता. योगिताच किचन मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. गोळ्याची आमटी करण्यासाठी आपण घेतलंय एक कप ओलं खोबरं घेतलंय किसून, एक कांदा घेतलाय उभा कट करून, त्यानंतर 8 आपण बेडगी मिरची घेतली आहे, 1 टेबलस्पून धणे, 4 आपण त्रिफळ घेतली आहे, अशा प्रकारे असतात हे त्रिफळ, 5 मिरी दाणे घेतले आहेत, 1 टेबलस्पून चिंच घेतली. हे आपण स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवलं आहे. गोळ्यांसाठी 1 ते 2 मोठे कांदे घेतले आहेत बारीक चिरून, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत बारीक अशा गोल कट करून, 1 टेबलस्पून ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतले आहेत, 1/2 इंच आलं घेतलं आहे किसून, कोथिंबीर 1/2 टीस्पून साखर, आणि गोळ्यांना लागेल त्याप्रमाणे चवीनुसार आपण मीठ वापरणार आहोत. आणि हे गोळे बनवण्यासाठी आपल्याला लागेल तसं आपण बेसन घालणार आहोत त्याच्यात, आणि फोडणीसाठी तेल. आपण आधी पहिले गोळे बनवायला घेऊ. त्यासाठी कांदा घ्यायचा आहे आपण, आणि कांद्यात मीठ घालायचं आहे. हे सगळं हाताने चांगलं चुरून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे कांद्याला पाणी सुटेल. त्यात आता आपण मिरच्या, खोबऱ्याचे तुकडे आणि आपलं सगळं सामान घालून घेणार आहोत. आता सगळं चांगलं मिक्स करायचं. गोळ्यांना छान रंग येण्यासाठी आपण त्याच्यात 1/2 टीस्पून हळद घालणार आहोत. आता यात थोडंसं पाणी घालायचं आपल्याला. जसं यात बसेल त्याप्रमाणे आपण याच्यात बेसन घालून घेणार आहोत. एकदम बेसन घालायचं नाहीये. यात आपण थोडस तेल घालणार आहोत. 1 टीस्पून एवढं तेल घालायचंय आणि 5 मिनिटांसाठी हे झाकून ठेवायचंय आपल्याला. तोपर्यंत आपण वाटण करू. आता आपलं हे कांदा खोबऱ्याचं वाटण आणि मिरची धणे आपण जे एकत्र घेतलेले त्याची दोन्ही ही वाटणं आपली तयार आहेत. आणि आपलं गोळ्यांचं पण आता हे चांगलं भिजलंय, 5 मिनिटं झाली आहेत. आपण आता गोळे बनवून घेऊ. हे बाजूला ठेवू आपण तोपर्यंत. गोळे बनवताना आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि पाण्यात थोडासा हात बुडून मग हे अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे. अशा प्रकारे आपण गोळे बनवून घ्यायचे सगळे. हे आपले गोळे अशा प्रकारे आता बनवून तयार आहेत. खूप पातळ गोळे ठेवायचे नाहीयेत, नाहीतर आमटीत ते विरघळून जातात. त्यामुळे गोळे असे थोडेसे घट्ट सरस पाहिजे आपल्याला. आमटी आता आपण फोडणीला घालू. आपण अशा प्रकारचं पसरट भांडं घ्यायचंय. त्यात आपण थोडं तेल घालणार आहोत. तेल चांगलं गरम झाल्यावर आपण त्यात कांदा घालणार आहोत फोडणीला. कांदा थोडासा परतून घ्यायचा. यात आता आपण हे मिरचीचं वाटण घालणार आहोत. थोडस परतून घ्यायचं.
वाटणाचं पाणी घालून एक उकळी आणून घ्यायची आहे. तांबटीला आपल्या उकळी येते, यात आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. कोकणातील अतिशय प्रसिद्ध आणि तेवढी चविष्ट अशी ही डिश आहे. आता आपल्या मसाल्याच्या वाटणाला उकळी आली आहे, आता आपण एक एक करून त्यात पोळे सोडायचे. गॅस आपण स्लो केलाय गोळे सोडताना. पसरत भांडे भांड घेतल्यामुळे गोळे असे छान सोडले जातील. आता आपण गॅस स्लो करून अर्धवट झाकण ठेवून 5 मिनिटं हे गोळे शिजवून घेणार आहोत. आपण गोळे ज्या प्लेटमध्ये ठेवलेले त्यात थोडस पाणी घातलंय, म्हणजे सगळं जे राहिलेलं आहे गोळ्यांचं ते हे पाणी आपण ह्याच्यात घालून घेऊ. आता आपण बघू, आता आपले गोळे शिजून वर आले. अशा प्रकारे हे वर आले म्हणजे हे शिजलेत गोळे आपले. बघू शकतो आता आपलं जे कांदा खोबऱ्याचं वाटण होत ते घालणार आहोत. थोडं पाणी घालणार आहोत. बेसन घातल्यामुळे आपल्या आमटीला थिकनेस येतो. ही आमटी आपण प्लेन राईस बरोबर खाऊ शकतो. हे जे गोळे आहेत ते आपण भजीसारखे घ्यायचे तोंडाला. आता पुन्हा अर्धवट झाकण ठेवून आपण एक उकळी आणणार आहोत. मिठाचा अंदाज घेऊन आपण थोडस मीठ घालायचं आहे. आमटी थोडीशी टेस्ट करून बघून नंतर आता आपल्या आमटीला छान उकळी आली आहे. अशा प्रकारे उकळी आली की आमटी बंद करायची आहे, नाहीतर ओल्या नारळाचा आपण रस घातलाय आमटी फुटेल म्हणून. एवढंच आल्यानंतर बंद करून टाकायचं. आता आपली आमटी सर्विंगसाठी तयार. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला हव्या असतील तर योगिताच किचनला नक्की सबस्क्राईब करा.